बघा बुट खोलायला पण गाड्या खोलतात. तर गाईस फाइनली पोहोचलोय आणि हे बघा गाईस इकडे काम चालू आहे. तर मित्रांनो आता गाडी चेंज झाली, आता बघा टू व्हीलर वरती आलोय. तर मित्रांनो आता भिवंडीचं सर्व काही झालेलं आहे. म्हणजे जे ट्रॅक्टर गाईस आता बसलोय, हे बघा गाईस मी पोहोचलोय आणि हिने तर पूर्ण दिवस आज आराम केलाय. सुप्रभात मित्रांनो, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललोय धारावीला चाली घेऊन आणि तिकडून परत भिवंडीला जायचं आहे. ते कपडे शिवायला टाकलाय. उत्तन पण जाणार आहेत पण थोडस टाइम लागेल तिकडे. चला जाऊया. बघा बुट खोलायला पण गाड्या खोलतात. बुट घालायचे तर गाडीवर बसून घाला ना. चला लवकर, काय टाइमपास लावला याला. हे बघ अजून टाइमपास करते. अरे चाल ना, आता तुझी गाडीला येईल. हे बघ अशी टाइमपास करतात म्हणून आम्हाला इकडे टाइम होतो. प्रत्येक टायमाला काय आहे ते. गाईस फायनली पोहोचलोय आणि हे बघा हे भाऊजीने एकदम असं आणलंय ना आज. परत असं वाटत होत का परत गाडीत मेंटर टाकल्यात. गाईस खूप झोप आले रात्री ऑर्डरवरून आलोय आणि परत काल पण खूप कामं केली. पुरेशी कामं मला असं वाटतं की मंदिराचं काम चाललं आहे. हे बघा असं मंदिर होणार आहे, लावलं असं मंदिर होणार आहे. मंदिराचं काम चालू आहे. थोडं जाऊया बघूया कसं काय ते. बघा गाईस इकडे काम चालू आहे मंदिराचं पूर्ण. मी देवाला सांग देवा करई मातोश्री. भगवान मंगलायकम जन्म 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 जन्
आणि ज्यांच्या मनातील ज्या काही मनोकामना त्याची पूर्ती जाऊन तुझ्या देवी सण तुका जे समृद्धी जे भरभर जयंती गाय कुकाची होत्या धारावी माताची जयंती चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीव सोय करिश्मा यांचा साखरपुडा बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता संपन्न होणार. त्या निमित्ताने हे जे आमंत्रण पत्रिका आपल्याला सादर केली ते मानूया आणि हा साखरपुडा धूमधडाक्यात आणि धूमधडाक्यात पार पडूया. दोन घरचे पाहुणे एकत्र येऊन त्याचा आदरातिथ्य चांगलं होऊद्या आणि हा साखरपुडा भूतोन भविष्य ते अशा प्रमाणात साजरा होऊद्या आणि दोन नाती चांगल्या प्रकारे जुळून येतात पण चांगल्या प्रकारे त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून सर्व माणसांचे अर्पण करतो मानूया आणि हा माणसांना त्याच्यातून काय चूकभूल झाले क्षम्य करा पण हा साखरपुडा साखर धूमधडाक्यात पार पडून त्यांचं संसारिक जीवन सुखमय मंगलमय होऊद्या. धारावी माता की जय. तर मित्रांनो आता गाडी चेंज झाली. आता बघा टू व्हीलरवरती आलोय आणि आता चाललोय पहिल्या राई गावात, थोडंसं आमंत्रण वगैरे द्यायचं आहे त्यांच्या गावात आणि नंतर परत भाईंदरला जायचं आहे थोडं शॉपिंगसाठी. तिथून आल्यानंतर परत मग गाडीत बसायचं आणि परत भिवंडीला जायचं आहे. जे कपडे शिवायला दिल्यात ते बरोबर घालून चेक करायच्यात की बरोबर आल्यात की नाही ते. चला जाऊया आपण. आजचा पूर्ण दिवस जाणार आहे असाच आजपर्यंत थकणार आहे. तर मित्र मग आता पोहोचलो भिवंडी मध्ये आणि आता वाजलेत आम्ही 4:15 बघा हे दुकान आहे. आता ट्राय करून बघतो कपडे की बरोबर येतात की नाही. आता टेलर वाला येतोय लागला. आमचं ट्राय करून झालं. आता भाऊजी ट्राय करतात. हा त्यांचा कुर्ता आहे. आयला बघ समोर समोर बघ कसं वाटते ते. हा मग बघ यामनी अटे बघू अटे बघ अटे. तर मित्रांनो आता भिवंडीचं सर्व काही झालेलं आहे. जे ट्राय करून बघितले सर्व कपडे वगैरे सर्व परफेक्ट झालेलं आहे एकदम. आणि आता चाललो अंबाडीला. तिकडे थोडीशी मच्छी राहिले ती घरी घेऊन जायची आहे आणि ती विकायला न्यायची आहे घरी. ओप्यांवरती म्हणजे आमच्या तिकडे मार्केट भरते ना तिकडे टाकायचे आहे विकायला. लिलाव करायचा त्याचा देऊ सांगत असते. बघ यांचं काय चाललंय काही कसतात असे तुम्ही घेऊया. चला हे बघा आता आम्ही आता हे घेतलंय. तर काय सांगता बसलोय. तर गाईज पोचलोय घरी आणि जेवण वगैरे आता चाललोय. परत एक कपल डान्स बसवला आहे मी आणि माझ्या बायकोने. तर त्याचीच थोडीशी फक्त एक प्रॅक्टिस करायची. दोन तीन दिवसात आम्ही बसवला आहे कारण आमच्याकडे पण जास्त टाईम नव्हता. आता तिकडेच जातो आणि मग येऊन डायरेक्ट झोपणार. चला हे बघा गाईज मी पोचलो आणि हिने तर पूर्ण दिवस आज आराम केला आहे आणि आम्ही फिरत होतो. फिरत नव्हतो म्हणजे ऍक्च्युली कामानिमित्तच आम्ही पूर्ण काय करत होतो. सर्व झालं आता आराम म्हणजे आम्ही पण कामच केले. बोल काय काम केली सांग जरा. मला घरात कामच आम्हाला काय माहिती काय असतं ते.